नमस्कार मी वृषाली घाटपांडे विचारचक्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्यापैकी सगळ्यांना सुमो ही गाडी माहिती आहे पण किती जणांना हे माहिती आहे की या गाडीचं नाव एका मराठी माणसाच्या आद्याक्षरांवरून ठेवलं गेलेलं आहे कारखानदारीच्या क्षेत्रात ज्यांना आदर्श सज्जनपणा कार्यक्षमता या गुणांमुळं आजही ओळखलं जातं ज्यांना की आर्किटेक्ट बिहाइंड टेल्को असं म्हटलं जातं भारतीय उद्योग विश्वात प्रत्येक मराठी माणूस शंतनुराव किर्लोस्करांसोबत ज्यांचं नाव अभिमानाने घेतो असे पद्मभूषण प्राप्त सुमंत मुळगावकर एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांचं निधन झालं आणि या मराठी माणसाला अभिवादन करण्यासाठीचा आजचा व्यक्तिविशेष मालिकेमधला आपला हा पहिला व्हिडिओ सुमंत मुळगावकर लंडनमधून इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन भारतात परतले होते तो काळ एकोणीसशे एकोणतीसचा होता मंदी होती त्यामुळे त्यांना कुठेच नोकरी मिळेना अगदी तुटपुंज पगारावर ते कुठेतरी काम करत होते कुठल्या तरी कारखान्यात काम करत होते नंतर युद्धाचा काळ सुरू झाला आणि सिमेंटची मागणी वाढू लागली एस सी स्थापना झाली होती आणि मुळगावकरांचे सिमेंटचे कारखाने सुरू झाले होते त्यातच भारत सरकारनं या तंत्रज्ञानचं एक मंडळ हे युरोप अमेरिकेत पाठवलं त्यावेळी मुळगावकरांसोबत होते जे आर डी टाटा त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की कि तुम्ही किती दिवस दोन विटांना जोडणारा डिंक म्हणजे सिमेंट तयार करत राहणार आणि त्यांनी मुळगावकरांना टाटा कंपनीत येण्याची सूचना केली सुमंत मुळगावकर जमशेदपूरला आले आणि तिथे इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा पाया रोवला गेला मर्सिडीज बेन्स ही कंपनी पार्टनरच्या शोधात होती जे आर डी टाटांनी ही संधी हेरली पण आता भारत सरकार याला पाठिंबा देणार की नाही ही शंका होती कारण जड उद्योग हे राज्याने चालवले पाहिजेत या मताचं सरकार होतं पण जे आर डी टाटा आणि मुलगावकरांच्या मागणीला त्यावेळेचे उद्योगमंत्री टी टी कृष्णमचारी यांनी लगेच मान्यता दिली आणि जन्म झाला तो टेल्कोचा टेल्को ही भारतातली पहिली इंजिनिअरिंग कंपनी मुळगावकरांना की आर्किटेक्ट बिहाइंड टेल्को असं का म्हटलं जातं आता ते पाहूयात मुळगावकरांचं हे म्हणणं होतं की भारतीयांना जर जगातल्या मार्केटमध्ये स्पर्धा करायची असेल तर भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केली पाहिजे मेड इन इंडिया आत्मनिर्भर भारत याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती मुळगावकरांनी त्यामुळे युद्धकाळात आणि त्यानंतर तंत्रज्ञ आणि उत्पादन यात सुधारणा करण्यावरच त्यांचा भर होता आपण सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आत्मसात करायला हवी यावर त्यांचा भर होता आणि म्हणून संशोधन विभाग त्यांनी स्थापन केलेला होता पुण्यातला कारखाना हा एकोणीसशे सहासष्ट साली सुरू झाला पण मालमोटारींचं उत्पादन बारा वर्षानंतर व्हायला लागलं जे आर डी टाटांना जेव्हा याबद्दल विचारण्यात आलेलं होतं तेव्हा ते म्हटलेले की मुळगावकरांना फक्त कारखाना सुरू करायचा नाही आहे तर संपूर्ण उद्योग स्थापन करायचा आहे शंतनुराव किर्लोस्कर ज्याप्रमाणे कारखान्यात स्वतः फेरी मारायचे मुळगावकर सुद्धा अगदी तसेच संपूर्ण कारखान्यात ते स्वतः फेरी मारायचे किंबहुना प्रत्येक व्यवस्थापकानं कारखान्यात स्वतः फेरी मारायला हवी असा त्यांचा कटाक्ष होता दौऱ्यावर असताना कुठेही टेल्कोची मालमोटार जर दिसली तर ते थांबायचे ड्रायव्हरशी बोलायचे काय सुधारणा करायला हव्यात हे ते ड्रायव्हरला विचारायचं आहे परदेशात गेल्यावर सुद्धा दिवसभर ते डेलिगेट सोबत असायचे पण संध्याकाळची कॉकटेल स्किप करून कुठल्या तरी फॅक्टरीत पुन्हा चक्कर मारून यायचे युरोपातले कारखाने बघितले तर त्या कारखान्यांच्या आजूबाजूला सुंदर हिरवागार प्रदेश दिसतो भारतात निसर्ग आणि उद्योग यांचा उत्तम समन्वय जर कोणी घातला असेल तर तो मुळगावकरांनी पुण्यातला आकुर्डीतला प्लांट हा फक्त प्लांट नव्हता तर ती संपूर्ण इकोसिस्टम होती पुण्यातल्या रेताड जमिनीवर त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली आणि या झाडांकडे लक्ष देण्यासाठी किंवा देखरेखीसाठी कुणीतरी विशेष तज्ज्ञ असावा म्हणून एका व्यक्तीची नेमणूकसुद्धा केली या झाडांना पाणी घालण्यासाठी आर्टिफिशियल लेक्स तयार करण्यात आले तिथे कितीतरी स्थलांतरित पक्षी आजसुद्धा येत असतात आणि त्यांना बघायला अनेक पक्षीतज्ज्ञ येत असतात एक चिनी म्हणच अशी आहे की जर तुम्हाला तीस वर्षांची योजना आखायची असेल तर तुम्ही झाडं लावा आणि तुम्हाला शंभर वर्षांची योजना आखायची असेल तर तुम्ही माणसं तयार करा मुळगावकरांनी या दोन्ही गोष्टी केल्या आपली पत्नी म्हणजे लीला मुळगावकर यांच्या समाजसेवी कार्यात त्यांनी बरीच मदत केली कोयना भूकंप दुष्काळ किंवा गावांना दत्तक घेण्याची योजना ही तेव्हापासून सुरू झाली नानी पालखीवाल्यांनी मुळगावकरांबाबत फार सुंदर शब्द म्हटले ही वॉज नॉट क्रिएटिंग अ प्लॅन्ट ही वॉज क्रिएटिंग इंडिया लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूयात तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद